आणि आता पुढची मोठी बातमी आहे ती भाजपच्या गोटातून भाजपची लोकसभेची संभाव्य उमेदवारांची यादी जी 24 तासच्या हाती लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर वसुंधरा राजे शिवराज सिंह चौहान यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे. वसुंधरा राजे झालवाडमधून तर विदिशामधून शिवराज यांना तिकीट दिलं जाणार आहे. अमित शहा गांधीनगर तर स्मृती इराणी अमेठीतून लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाव्य यादी आपण पाहतो आहोत. यात प्रमुख नावं आपण पाहतो आहोत ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढतील. वसुंधरा राजे यांना राजस्थानच्या झालवाडमधून, शिवराज सिंह चौहान यांना मध्य प्रदेशच्या विदिशातून, तर उत्तर प्रदेशच्या अमेठीतून स्मृती इराणी यांना तिकीट दिलं जाऊ शकतं.